वर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। सिनेसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट केले की ते रेखा सोबत यशराज दिग्दर्शित चित्रपटात काम करणार नाहीयेत। काही दिवसांपूर्वी अशी बातमी ऐकू येत होती की अमिताभ बच्चन ने आदित्य चोप्राच्या नवीन चित्रपटासाठी रेखा सोबत काम करण्याची कबुली दिली होती, परंतु हे सर्व खोटे असल्याचे बिग बी यांचे म्हणणे आहे। अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा 1981 मध्ये आलेला सिलसिला हा शेवटचा चित्रपट होता। त्यानंतर त्यांनी सतत एकत्र काम करण्याचे टाळले। अनीस बजमीने देखील त्यांना एकत्र आणण्याचा अपयशी प्रयत्न केला। रेखा आणि अमिताभने नमक हराम, दो अनजाने, मुकंदर का सिकंदर, खून पसीना यामध्ये एकत्र काम केले होते, परंतु सध्या अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी चित्रपट भूतना 2 मध्ये व्यस्त असल्याचे कळते। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। लाइफ ओके वर प्रसारित होणारी मालिका देवों के देव महादेव मधील पार्वती म्हणजे पूजा बॅनर्जीने कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतलाय। या अगोदर सोनारिका भडोरिया ही पार्वतीचा अभिनय करत होती, परंतु सोनारिकाने या मालिकेतून काढता पाय घेतल्याने तिची जागा पूजा बॅनर्जीने घेतली। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पूजाची तब्येत सतत बिघडत असल्याने तिने हा निर्णय घेतल्याचे समजते। पण आता महादेव मध्ये तिसरी पार्वती कोण हे पाहण्यास दर्शक साहजिकच अधिक उत्साहित असणार। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। मोहित सुरी दिग्दर्शित द विलन हा एक ऍक्शन आणि रोमॅन्टिक चित्रपट आहे। यामध्ये पहिल्यांदाच सिद्धार्थ मल्होत्रा नकारात्मक भूमिका बजावताना आपल्याला दिसणार आहे। तर आशिकी 2 मधून यशाचे शिखर गाठणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर ही देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे। ऍक्शन म्हटले तर विलन तर येणारच। यासाठी मुख्य विलन म्हणून रितेश देशमुखची निवड करण्यात आली आहे। सूत्रांकडून असे समजले जाते की श्रद्धा कपूरच्या ऐवजी पहिले आलिया भट्ट आणि ईशा गुप्ता यांना विचारले होते, परंतु त्यांनी नकार दिल्याने ही संधी श्रद्धा कपूरला मिळाली। या अगोदर श्रद्धा आणि मोहित सुरी यांनी आशिकी 2 मध्ये एकत्र काम केले होते। द विलन येत्या 20 जून 2014 रोजी आपल्या भेटीस येणार आहे। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। A for apple, B for बड़े apples, C for छोटे apple, D for दूसरों के apple। आज मेरी लाइफ का पांच के थे यार, लड़की को या लड़की को। यारिया या आपल्या पहिल्या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून आपली ओळख पटवणारी दिव्या खोसला म्हणते की सलमानला तिच्या यारिया या चित्रपटात कॅमियो रोल घेऊन त्याचा वेळ घालवायचा नाही आणि तसेही तिला याची गरज देखील नाहीये। टी सिरीज हेड भूषण कुमार यांची पत्नी असलेली दिव्या खोसला यांना स्वतःच्या बळावर आपली प्रगती करायची आहे। यारिया हा एक कॉलेज तरुणांचा रोमॅन्टिक चित्रपट असून यामध्ये हिमांशु कोहली, सेरा सिंग हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत। हा चित्रपट येत्या 10 जानेवारी 2014 रोजी आपल्या भेटीस येणार आहे। लड़कियों को टिश्यू पेपर नहीं होती जो यूज किया और फेंक दिया। पर आपको किसने यूज किया मैम? महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत।